भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करून बाप्पांची मनोभावे सेवा केल्यानंतर गणपती बाप्पा या पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत पाच दिवसाच्या गणपतीचे गणेश भक्तांनी गौरीसह विसर्जन करून आपल्या लाडक्या गणरायाला भर पावसात निरोप दिला पेण तालुक्यातील एकूण आठ सार्वजनिक व घरगुती गणपतीचे मोठ्या जल्लोषात वाजत गाजत सहवाद्य मिरवणुकींनी गौरीसह उत्साहात विसर्जन करण्यात आले शहरातील हनुमान गणेशोत्सव मंडळ कोळीवाडा गणेशोत्सव मंडळ देव आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ चावडी नाका गणेशोत्सव मंडळ प्रभू आळी या चार सार्वजनिक गणपतीचे व ग्रामीण भागातील शेणेगाव आदिवासी वाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशा तालुक्यातील एकूण पाच सार्वजनिक गणपतीचे व घरगुती गणरायाचे गौरी सह विसर्जन करण्यात आले शहरातील गणपतीचे येथील कासार तळ्यावर तसेच भोगावती नदीच्या विसर्जन घाट तर ग्रामीण भागातील गणपती त्या त्या गावातील नदी पात्रात व तलावात विसर्जन करण्यात आले विसर्जनासाठी निघालेल्या मिरवणुकांनी रस्ते फुलून गेले होते नाका व तलाव येथे परिषदेतर्फे स्वागत कक्ष उभारण्यात येऊन विसर्जनासाठी निघालेल्या गणेश भक्तांचे स्वागत करण्यात येत होते तसेच विसर्जन घाटावर निर्माल्य गोळा करून विलगीकरण करण्याचे काम करण्यात आले होते छत्रपती शिवाजी चौकात देखील शांतता कमिटीच्या सदस्यांकडून व पोलीस प्रशासनाकडून गणेश भक्तांचे स्वागत करण्यात आले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय या पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी शहरात सर्वत्र चौक बंदोबस्त तैनात केला होता